तर दुसऱ्या बाजूला कांबे नाणेफिकीचा खोल कांबेच्या बाजूने गेलाय प्रथमता तुम्ही स्वीकारलंय फलंदाजी साठी आमंत्रित केलंय तर दुसऱ्या बाजूला निनाद बोईर अंकेश कामोटकर ची ओळख होत युपीएल मध्ये अठ्ठावीस धावसंख्या सुपर ओव्हरमध्ये उभारण्याचा विक्रम ज्या खेळाडून आपल्या नावावर कोरलंय तो नाव आहे अंकेश कामोटकर तर समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे सार्थक माळी यावेळेस पहिला चेंडू कव्हरच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय इसमें कितना है दम आगा जैसा हो तू अंजाम कैसा होगा प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावसंख्या उभारव्यात दुसरा चेंडू एस या वेळेस अगदी बॅड स्वीप मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला यस राजेंद्र चंद इशारा येतो स्वरूपात एक धाव संख्या पलून काढली जाते एकेरी धाव संख्येनं संघ पोहोचला जातोय पाच च्या घरात सार्थक माळी याला ठाऊक आहे कमबॅक कसा करायचा अगदी अंकेश जरी समोर प्रतिस्पर्धी संघाचा ट्रम्प कार्ड असला तरी आमच्या संघाचा मी सुद्धा एक मातब्बर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे समोर येतोय निनाद भोईर तर गोलंदाज पुन्हा एकदा सार्थक माळी सज्जाय तिसरा चेंडू या वेळेस रडार मध्ये अगदी आपल्या टीमसाठी नॉकआउट सामना आहे सोन्यासारखी संधी शोधत बसण्यापेक्षा मी तर म्हणेन आलेल्या संधीच सोनं करा मित्रांनो आज की क्षेत्रक्षण तितकाच महत्वाचा या क्रिकेट क्रिकेटमधील एक भाग आहे आणि तेच एफर्ट विघ्नेशच्या क्षेत्र रक्षणातून पाळा मिळतोय यावेळेस अगदी मोठी पाठीराक्याना वाटले असेल की चेंडू आउट ऑफ पार्क जाईल का परंतु नाही या कांबे टीमची भिंत उभी होती नाव आहे विघ्नेश परंतु यावेळेस मानवंदना देणारा दर्जेदार नीनाद बोईरच्या बाटमधून शकार या दोन्ही टीमची अगदी उपांत्य फिर म्हणजे सेवी फायनलच्या तिकीट अस्सील करण्याची लढत आहे एका बाजूला कांबे टीम आहे तर दुसऱ्या बाजूला मोठी जुई धावसंख्या धावपटल्यावरती आपण चार चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय बिनबाद तेरा पाचवा चेंडू सार्थक याचा समोर निनाद यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय थर्ड मॅनच्या ठिकाणी मात्र चेंडूला दिशा दाखवले चेंडू जातोय सीमा दी है सांगून जाणार हा चौकार नऊ संख्या सतरा समोर सार्थक माळी पुन्हा एकदा सज्ज निर्णायक शेवटचा चेंडू या वेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता जमेची बाजू असेल मोठी जुईची की कोणताही विकेट फॉलोअप झाला नाहीये परंतु या संयमजी सरांनी सकाळच्या सत्रामध्ये अगदी सांगितलंय की आजचा प्रत्येक होणारा सामना हा हाय व्होल्टेज सुद्धा बॅटिंग लाईन अपन अगदी मागच्या मॅच मध्ये पाहिले तर येणारा प्रत्येक खेळाडू जणू काय आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करत होता या वेळेस पहिले षटक संपुष्टात आले धावसंख्या धावपटला तेवीस च्या घरात दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय ऋषिकेश अगदी ज्या गोलंदाजाला मागच्या मॅच मध्ये थोडाफार मी तर म्हणेन की मार बसला होता अगदी यावेळेस कर्णधाराने थोडाफार बागपूटवर आणलंय दुसरं षटक हाताळण्यासाठी अगदी ती जिम्मेदारी सोपवली आहे या वेळेस धावसंख्या तेवीस आहेत परंतु समोर दोन फलंदाज आहेत जे सज्ज झालेत अगदी या मोठी वासियांच्या अस्मितेसाठी अगदी लढा देण्यासाठी ती अस्मितेची लढाई या ठिकाणी खंडित करणार का एस पहिला चेंडू बराच काळ हवे मध्ये एस खंडित करणार का केला जातोय खंडित या वेळेस पकडला जातोय जेल संपुष्टात येतोय अंकेश कामोटकर या फलंदाजाचा खेळ षटक हाताळल्या होत्या ना त्याला यावेळेस मात्र दुसरा षटक हाताळण्याची जिम्मेदारी दिली आहे आयुष्यात मी तर म्हणेन की नेहमी स्वतःच आहे का जग फक्त बोलायला असतोय अगदी त्यांचं ऐकत बसाल तर मागे राहाल जर आज एम एस धोनी जर जगाचं ऐकत असते ना तर खडगपूर स्टेशनवर आहे ना आज ही तिकीट चेक करत राहिले असते आज त्याने त्यांचं तेन मनाचं ऐकलं म्हणूनच या भारतासाठी आयसीसी फॉरमॅट मधील तिन्ही ट्रॉफी अगदी भारताच्या नावावर करून दिल्यात ते नाव आहे एम एस धोनी यावेळेस पहिल्या चोडवर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु येस एसटी ये रक्षक कोणती चुकी करणार नाहीये बॅक टू बॅक दुसरी बॅक टू बॅक दोन विकेट संपादित केल्यात जितेश भोईर माझ्या साथी गुण सांगतात की दोन्ही मॅच मध्ये अगदी भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला परतल्यात अगदी त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातो आहे अंकेश कामोटकर नंतर मोठी जुई टेनिस क्रिकेट पटलावरील हा सुद्धा एक मोठी जुईचा वेल फिनिशर म्हणून ज्याला संबोधला जातो आहे नक्कीच मी रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मोठी जुई टीम दलदलीमध्ये सापडते तेव्हा तेव्हा तिला तारण्याचं काम हे नवदी भुईर करत नवदी पाडील करत असतोय या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु प्रयत्न फसला जातोय चेंडू बाटला चाटून झेर गेला होता जरूर एक धाव संख्या पलून काढली जाते आहे आणि त्या एकेरी धाव संख्येवर समाधान मानलं जातोय कारण नवदीपला ठाऊक आहे की जास्त स्ट्राईक कडे निनाद भोईर जितक्या राही राहील अगदी तितक्या धाव संख्या ह्या बरसल्या जातील कारण त्याचे बॅट खऱ्या या मैदानावर आजच्या मॅच मध्ये या दुसऱ्या आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चमकली आहे परंतु तितकीच धारदार गोलंदाजी पाहायला मिळते ऋषिकेशच्या गोलंदाजीतून अगदी कंब्या कसा करावाना ते ऋषिकेशला ठाऊक आहे अगदी मागच्या मॅच मध्ये जरी निराशा प्राप्त झाली असली ना तरी या मॅच मध्ये ती निराशा माझ्या कांबे टीमला मी देणार नाही सांगून जाणारे षटक पाहायला मिळतोय यावेळेस नीनाद बोईरच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय बाहुबली ते डीजे मास्टरच्या माध्यमातून अगदी गोलंदाजांना आणि फलंदाजांना ऊर्जा देणारी धुंद बाळा मिळते निर्णय शेवटचा चेंडू या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट लॉक चेंडू जातोय लॉंग च्या दिशेनं एकेरी धाव संख्येवर समाधान मानलं जातोय या एक धाव संख्येनं संघ पोहोचला जातोय दोन बाद एकतीसच्या घरात बदलतो ना उदाहरण पाहू शकता अगदी हवेची सात नसताना फलंदाजाला तेवीस धाव संख्या पहिल्या षटकामध्ये उभारल्या तदनंतर हवेची सात असताना सुद्धा अगदी यावेळेस तिसऱ्या नवीन गोलंदाज आला आणि त्या गोलंदा मनामध्ये अधिराज्य करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे निनाद भोईर आहे यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग दार्पेट लॉक कॉकवरच्या दिशेने चेंडू जातो एक धावसंख्या बोलून काढली जाते दुसरी धावसंख्येचा कॉल अगदी वेळेस नाकारलंय कारण नवदीपला आणि नी निनादला टाऊक होत जर दुसरी धावसंख्येचा प्रयत्न केला तर अगदी धोक्याची घंटा वाजली असती एकेरी धाव संख्येनं संघ पोहोचला जातोय आहे च्या घरात गोलंदाजीसाठी आलाय भावेश मागच्या साबण्याचा करार त्यानं फलंदाजीतील हिरा या वेळेस मात्र त्याच कौशल्य आणखी गोलंदाजीतून मी तर म्हणेन या कांबे टीमचा सर्वात मोठा ऑलराउंडर म्हणून ज्याची ओळख आहे ना नाव आहे भावेश या वेळेस नवदीप पाडील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसला जातोय क्वालिफाईड पंच सांगतात की पॅडला ला होता चेंडू एक संख्या पलून काढली जाते एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय एकोणचाळीसच्या घरात निर्णायक अजूनपर्यंत पर्यंत तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे किती संख्या उभारल्या जातील प्रतिस्पर्धी संघ तितकाच मातब्बर आहे स्वर्गीय जनार्दन कृष्णा मोकल स्टँड मध्ये अगदी ते थांबून या मोठी जुईन पाहिलं होतं Kubali! दोन चेंडूचा खेळ बाकी आहे भावेशला या वेळेस मात्र कम बॅक करावा लागेल ऋषिकेशन जे दुसरं षटक हाताळलं होतं ना मी तर म्हणेन गोल्डन षटक होतं फक्त आठ धावसंख्या खर्च केल्या होत्या अंकेशाने जितेश सारख्या मातब्बर फलंदाजांना तंबूचा आश्रय दाखवला होता या वेळेस मात्र त्याच नवीन षटक हाताळण्यासाठी भावेश आला भावेशला कमबॅक करावा लागेल चार चेंडू मध्ये चौदा धावसंख्या खर्च केल्या येणाऱ्या दोन चेंडू त्या धावसंख्या रोखाव्या लागतील भावेश याला या वेळेस अतिशय खोलवर फेकलेला चेंडू ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता चेंडूला सन्मान दिला जातो एक धावसंख्या पलून काढली बघता बघता दुसरी धावसंख्येचा प्रयत्न केला गेला परंतु त्या मोहाला आवरता आला नाही परिणामी नीनाथ बोईर बॅक टू द दॅवेलियन संख्या आणि वैयक्तिक कोट्यामध्ये दहा चेंडू मध्ये एकोणचाळीस धावसंख्येची बहारदार केली करणारा फलंदाजी आवडले असेल मित्रांनो तो जोरदार तितकाच अनुभवी गोलंदाज भावेश आहे शेवटचा चेंडू या वेळेस मात्र शेवटच्या चेंडूला दिशा दाखवली जाते ऑनच्या दिशेनं एक धावसंख्या पलून काढली जाते दुसरी धावसंख्येचा कॉल बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पलून काढली जाते या दोन धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय अठ्ठेचाळीसच्या घरात अने एकोणपन्नास धावसंख्येचं माफक असं आव्हान ठेवलंय प्रतिस्पर्धी टीम कांबे टीम समोर

साई श्रद्धा खोपटे विपक्ष जैन टाकीगाव या दोन्ही टीमच्या एका बाजूला क्षितिज राज असेल तर टाकीगाव म्हटल्यानंतर त्या गावाची ओळख सुद्धा साता समुद्रा पलीकडे नेऊन ठेवले तो उत्कृष्ट ऑलराऊंडर टाकीगाव आणि खोपटा दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर नाणेफिकीच्या गोल साठी यायचं आहे प्रॅक्टिस खेलपट्टीवरती करू नका यस या उमेश दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत एक दमदार स्पर्धा आणि तमाम मान्यवरांची गर्दी आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते यस आ, टाकी गावचा मी उल्लेख वाद साधत असताना नाणेफेक केला जाईल चला कॅप्टन आपण लगेच या टीम टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात आय थिंक कोपटे संघ खेळतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या जिथे आमचे ऋषिकेश नारंगीकर जोडले जातील या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील फार मोठं योगदान आहे त्यांना देखील त्यांच्यासोबत आपण जॉईंट व्हा टाकीगाव टीमचे कॅप्टन आलेत टीम खोपटे संघाचा कर्णधार वेल जास्त घेऊ नका पण पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुरू असलेला सामना एक एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय आणि त्याच्यानंतर इथून जो संघ जिंकेल तो पुढच्या दिशेनं जाईल सुपर एट मध्ये प्रवेश करण्याची संधी आता कुठल्या टीमला मिळेल इथून जर जिंक सुपर एट परंतु सुपर फोर साठी मॅच खेळवली जाईल एका दिवसामध्ये हे सामने आम्हाला कव्हर करायचे जिंकेल तो संघ थांबेल आणि पराभूत होणारा संघ या स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकतो तीन ओव्हर मध्ये मनीष जी विचार केला तर बनवायच्या तब्बल एकोणपन्नास फोर्टी रन्सची आवश्यकता अठरा बॉल मध्ये आज कांबे संघाचे समर्थक खेळाडू हाच विचार करत असतील निनादचा नाद खूप कडक वाढला अगदी निनादनं काय बॅटिंग केले आज नीनादच्या नादासमोर गोलंदाजांचं चाललं नाहीये परंतु दुसरीकडे विचार केला तर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू भावेश कुरुंगले देखील चांगला बॅट्समन व्यावसायिक खेळाडू आशिष ठाकूर अंकेश इंटरप्राइजेस चे प्रोपरायटर यांना विनंती असेल आपण मंचावरती या आपलं मनापासून स्वागत अठरा बॉल एकोणपन्नास अव्वन बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन आलाय दीप पाटील दक्ष टेम्पो सर्व्हिस मनोज पाटील यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती या मॅच मध्ये मा भावेश खेलपट्टी वरती राहणं फार गरजेचं आहे अठरा बॉल एकोणपन्नास पहिला बॉल मिड ला आउट विल फास्ट आहे बॉल चाललाय दन 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 दण करत विकेट बाउंड लाईन चिकड भावेश कांबे टीम ची रन मशीन चौकार को त्यागो का मैदान कर मत कुछ हो हो पहिल्या बॉल वरती कडक सुरुवात भावेश करुंगले मागील मॅच मध्ये दहा बॉल मध्ये सहा षटकर एक सिंगल सदतीस वरती नॉट आउट वेल फिनिशर टीम फिनिशर खेळाडू त्याच्या समोर दीप फटका मिस्टॅमिंग जरूर आहे परंतु इनफील्ड ला कव्हर केलंय इन्फील्ड च्या वरून दळलंय एक्स्ट्रा कवर, कवर क्रॅकिंग स्ट्रोक भावेश करुंगले ब्रँडेड चौकार नाणेफेक करायला यायचंय कर, कारण टाकीगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे जास्त वेळ दौडाचा नाही नाणेफेक करून घ्यायची तसेच आशिष ठाकूर आपल्याला सुद्धा विनंती आपण मंचावर यायचं आहे आणि मनोज पाटील आपण सुद्धा मंचावर यायच पहिल्याच दोन बॉल मध्ये दोन जरी एकोणपन्नास असल्या तरी भावेश कुरुंगले प्रचंड ताकदीचा खेळाडू त्याला ठाऊक आहे मॅच कशा रीतीनं आपल्याकडे ओढून आणायची अनुभव प्रचंड आहे फार कमी मध्ये नावाची चर्चा खेळाडून केले ओ चांगला बॉल लावले इथून मात्र आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि पंचांचा इशारा बॅट कट एक सिंगल एका दाब्या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल तीन बॉल नंतर नऊ धावा अद्याप पंधरा बॉल मध्ये चाळीस आहेत मॅच चांगली बनेल पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी नॉन स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय ऋषिकेश ऋषिकेश करुंगले हा खेळाडू तुम्ही पाहताय पहिल्या तीन बॉल मध्ये नऊ मध्ये नऊ ते दहा आल्या तरी देखील एक धाव संख्येचा पाठला करण्यासाठी चांगलं राहील टीम कांबे संघाला ऋषिकेश सज्जा वापसी हवे अवे फ्रॉम बॉडी पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल चांगलं लक्ष पंचांचं कौतुक करूया अगदी चांगल्या रीतीनं त्यांनी या बॉल वरती नजर ठेवली आणि ओव्हर स्टेप अगदी गोलंदाज पुढे निघून गेले आणि त्या कारणास्तव नो बॉल पुढील बॉलवरती वरती फ्रीट कुठल्याही प्रकारचा आता बंधन नाहीये फ्रीट वरती खेळाडू रनआउटच बाद होतो अशा रीतीनं तुम्ही बाद होऊ शकता परंतु जरी स्टम्प बाद झालात कॅच पकडली तरी देखील खेळाडू बाद नसणार दहा दहा तीन बॉल मध्ये काढल्यात फ्रीट चा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय हवा तितका फायदा उचलू दिला नाहीये गोलंदाज दीप पाटीलनं रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक एखाद्या वेळेस संघाची धाव संख्या अकरा वरती काही बॉल आता वापसी देखील झाले अख्खादेवी चॅम्पियन्स मोठी जुई टीमची दोन चेंडूंचा खेळ राहिला परंतु जास्त वेळ जास्त वेळ शांत बसणारा भावेश नाहीये जास्त वेळ तो थांबणार नाहीये त्याला ठाऊक आहे एकोणपन्नास धावा बनवायचे आहेत जर इथून मोठे फटके आले तर मॅच जिंकू शकतोय आणि इथून भावेशला चांगला खेळ करणं तेवढं अपेक्षित आहे फटका फसलाय ज्या विकेटची गरज आहे बिग फिश इन द नेट मोठा मासा अडकलाय झाल्यामध्ये गोलंदाजाचं सेलिब्रेशन बरंच काही सांगतोय भावेश होतील सेलबाद नंतर दीप पाटील च जी विकेट्स मोठी जुईला हवी होती ती मोठी विकेट्स काढण्यामध्ये दीप ठरला यशस्वी भावेश कुरुंगले राहणं गरजेचं होतं परंतु या मॅच मध्ये या, या मॅच मध्ये तो जास्त वेळ खेळला नाहीये तो परतला आणि मैदानाच्या आतमध्ये दीप पाटीलचं च कमालीच सांगितलं आपल्या अडचणींवरती मात करण्याचं सामर्थ्य हे फक्त आपल्यातच असतं इतरांकडे असतात ते फक्त सल्ले असं म्हटलं जातं मनीष की ज्याच्यामध्ये हिंमत त्याला जगामध्ये किंमत आणि हिमतीनं ध्येयान मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग करतोय हा गोलंदाज युवा स्टार कास्ट मोठी जुईचं फ्युचर तुम्ही मैदानामध्ये पाहताय पाच बॉल मध्ये चांगली बॉलिंग त्यानं केली शेवटचा बॉल लॉफ केलाय बॉल ऑन साइड ला, ला मिड विकेट वरून फिल्डर वेगाने पोहोचलाय एकच मिळेल एका धावेने तेवढा फरक पडत नाही मोठी जुईला देखील ठाऊक आहे आणि आता पहिल्या षटकामध्ये विकेट्स महत्वाची मिळवली दीपनं धावा दिल्या फक्त आणि फक्त बारा एकोणपन्नास आव्हान आहे बारा चेंडू आणि सदतीस धावेची आवश्यकता बारा चेंडू आणि सदतीस आवश्यकता आहे मोठी जुई टेनिस क्रिकेट पटलावरील उभरता सितारा व अक्कादेवी टीमचा स्पॉन्सर चैतन्य पाटील कडून शुभेच्छा आल्यात मोठी जुई टीमला खूप साऱ्या शुभेच्छा चैतन्यजी पाटील आपण देखील मॅच चा आनंद घ्या चांगली मॅच सुरू आहे आणि मोठी जुई क्रि टेनिस क्रिकेट या टीमची वेगळी ओळख हो आहे जेव्हा मोठी जुई संघ दोन जिंक जिंकतो ना तेव्हा त्यांचे समर्थक प्रचंड मोठ्या उपस्थित जसं संध्याकाळचं सत्र वाढत जाईल ना तेव्हा तुम्हाला मोठी समर्थक पाहायला मिळतील मग स्टँड मध्ये तुम्हाला अगदी पूर्णपणे गर्दी पाहायला मिळेल ही मोठी जुई टेनिस क्रिकेटची खासियत आहे वन टीम वन ड्रीम गावाची एकी फार महत्वाची आहे गावाचा एक संघ फार मोठी लोकसंख्या मोठी जुईची आणि आता मोठी वापसी केले मोठी जुईन बारा चेंडू आणि त्यामध्ये सदतीस बनवायचे आहेत मॅच संपलेली नाहीये कांबे टीम मग देखील बारा बॉल मध्ये चौतीस चेस झाल्यात कांबे टीम न केल्यात परंतु आता बारा बॉल मध्ये सदतीस धावा हार माणूस चालत नसते क्रिकेट मध्ये शेवट लढावं लागेल जिद्द परिश्रम चिकाटी ह्या तुम्हाला गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवायच्या लॉपटेट फटका लॉंग ऑफ ला सरल जज केलाय आणखीन एक का खेळाडू बात इस दा, फार मोठा संघर्ष कांबे टीमच्या वाटेला आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना एकच सांगावं लागेल तुफानाला पेळून बसलोय आम्ही वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही कारण कांबेला कांबे टीम जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा, करा। कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या म्हणून आम्ही नेहमी म्हणतो हिंमत हे मर्दा तो मदत हे कुदा मॅच संपली नाहीये अकरा बॉल सदतीशी चेस दोन तीन मोठे फटके पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये नेऊन ठेवतील परंतु दोन तीन डॉट बॉल आले तर मोठी जी टीम ऑन साइडला पुन्हा एकदा लंगऑनला एकच डाव एकापेक्षा जास्त मिळणार नाही आता पाळड हळू हळू जड होताना पाहायला मिळतंय कॅल्क्युलेशन अकरा बॉल छत्तीस चत्ती, पाच चेंडू आणि 36 धावा रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय 10 छत्तीस 36 बनवायचं कांबे टीम सोप्या भाषेत सहा षटकार येणाऱ्या 10 बॉल मध्ये पुढचा बॉल लॉ इट्स अ वाईट बॉल एक एक्स्ट्रा रन गोलंदाज तयार बॅटच्या मधोमध दहा मध्ये सहा षटकार आणि आता आलाय पहिला सिक्सर धाव संख्या झाली वीस धावा एकोणतीस आवश्यकता याच दरम्यान विनंती केली जाईल संजय जी गवांडे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती आमचे रावण ते सभासद आम्ही कलबुसरे गावामध्ये गेलो तेव्हा प्रचंड प्रेम त्यांचा आमच्यावरती नेहमी राहता आज देखील या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिलेत यावेळीचा बॉल ला ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक सिंगल एकच धाव सिंगलना तेवढा फरक पडत नाही मॅच थोडीशी कठीण बनवण्याचा प्रयत्न मोठी जुई टीम आज गोलंदाजी परंतु नीनाद ची बॅटिंग आता मोठीणार नाही अंकेश स्वस्ता मध्ये परतला परंतु त्याच्यानंतर नीनाद न काय बॅटिंग केले तुफानी बॅटिंग वन मॅन शो एकतर्फी हल्ला बोल त्यानं केला वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये त्याची फाईट पाहायला मजा आली इथून तशी फाईट हवी आहे टीम कांबे संघाला टप्याचा बॉल मिस टाइमिंग बॉल जाईल परंतु तरी देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडं षटक्यान एकदा मगाशी टीम मीटिंग होत नव्हत्या मोठी जुईच्या आता टीम मीटिंग होण्यास भाग पडला चांगली बॅटिंग सात चेंडू मध्ये आता बावीस समीकरण मागील मॅच देखील एका ओव्हर मध्ये सोळा काढायच्या होत्या कांबे टीम न मॅच जिंकली आता सात मध्ये बावीस मोठा फटका फटका आला तर पुन्हा एकदा मॅच तशीच राहील सात बावीस सा चं समीकरण एक्स्ट्रा कवर मध्ये कव्हर पेक्षा सुंदर वाटलाय नाणेफेक करून घ्यायची आहे टाकीगावचा संघ नाही की तो उपस्थित आहे खोपटे संघाचा सुद्धा उपस्थित आहे कर्णधार तर विनंती करतो समीर डुंगीकर की आपल्या हस्ते आप नाणेफेक केली जाईल निश्चित तर टाकीगाव संघाने नाणेफेक जिंकले दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण थांबायचं आहे टाकीगाव संघ नाणेफेक जिंकल्यात प्रथमतः या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल आयोजन तर खूप छान आहे आणि मी थँक यू बोलेन की इथं आम्हाला खेळण्यासाठी चान्स दिला तर आपला डिसिजन काय असणार आहे आम्ही सांगू म्हणजे आमचा सा जो असेल त्यामध्ये आम्ही ग्राउंड मध्ये ग्राउंडमध्ये निश्चित तर आयोजन खूप छान आहे भरपूर वर्षाने आम्ही इथे खेळायला आलो नाईट स्पर्धा आमची कंटून त्या ग्राउंड वासाची पण ह्या ग्राउंडचा आनंद आता नक्कीच घेणार आहोत निश्चित तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी चला मॅच सुरू आहे कॉन्सन्ट्रेशन करूया सहा मध्ये अठरा बनवायच्या होत्या पहिल्या बॉल वरती सिंगल आले पाच चेंडू आणि आता सतरा धावेची आवश्यकता बॉलिंग ट्रॅक वरती धनेश कामोटकरा गोलंदाज पाच बॉल मध्ये आता त्याला सतरा वाचवायच्या आहेत ओ रिव्हर्स स्वीप चा प्रयत्न अशा मुमेंटला अशा फटक्यांची खरच गरज आहे का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय लगे तो आबाद नाही तो बरबाद क्रिकेट मध्ये ओळख आहे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला चार चेंडू आणि आता सतरा धावा हा बॉल अवे फ्रॉम बॉडी पंचांचा इशारा इट्स अ व्हाइट बॉल चार चेंडू आणि आता सोळा धावा म्हणजे चार चौकार मध्ये देखील काम बनू शकतोय मनीष चार चेंडू आणि सोला धावा आई ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे मालक सौरव नारंगीकर यांचं आगमन झालंय डॉट आणि आता रन्स मिळणार नाहीये दोन्ही खेळाडूंना एकाच वेळी एंड सोडावा लागेल तीन चेंडू आणि सोला धावा आता मॅच मध्ये आव्हान पूर्णपणे मजबूत केलं अक्कादेवीय चॅम्पियन्स मोठी जुई टीम न तीन बॉल सोलाची आवश्यकता पुढचा बॉल <laughs> मात्र प्रेक्षकांचा प्रेक्षकांचा आवाज आवाज आपण ऐकूया अगदी जोरदार टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज आता ऐकू आलाय दोन बॉल सोलाची आवश्यकता दोन चेंडू आणि ची आवश्यकता ही लोकप्रियता क्रिकेटची मोठी जुई टेनिस क्रिकेट लोकप्रिय सर्व प्रेक्षकांचं आपण करतोय आहे जेव्हा तुम्ही खेळता अकरा खेळाडू मैदानामध्ये उतरतात परंतु त्याही पेक्षा मी म्हणेल जेवढे प्रेक्षक असतात ना त्यांच्या भावना क्रिकेटशी जोडल्या जातात त्या इमोशन तुम्ही आता मैदानाच्या बाहेरून पाहताय प्रत्येक बॉल वरती चेअर प्रत्येक बॉल वरती टाळ्या येतोय हा जोश आहे हा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आता एक चेंडू आणि मॅच आपण स्वागताकडे बोलूया संजय जी गवंडे साहेबांचा बंसा आपण सन्मान करूया आमचे मित्र संजय साहेबांचा सन्मान प्रेयश गायकर यांना विनंती केली जाईल की के आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूया तसेच सौरव नारंगीकर आई एकवीर ट्रान्सपोर्टरच्या माल मालक आहेत आणि त्यांना देखील विनंती मॅच जिंकत सुपर एट मध्ये धडाक्यात प्रवेश कॅश अतिश अतिश दाव। अतिश गावंड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले अतिश गावंड निनाद या आपण आणि संजय यांचा सन्मान केला आपण पुढील सन्मान सौरव नारंगीकर श्रेयस गायकर यांना विनंती करेल त्यांचा आपण सन्मान करूया मॅच आणि हा सामना त्यांना पराभूत व्हावा लागलाय आणि कॉन्ग्रेच्युलेशन टीम चॅम्पियन्स मोठी जुई सुपर एट मध्ये हा संघ दाखल झालाय एक मॅच अद्याप जिंकावी लागेल ती जिंकली तर सुपर फोर मध्ये मॅच बॉल आयोजकांपर्यंत पोहोचवा मोठी जुई टीम कडे आहे मॅच जिंकले तर मॅच बॉल द्या <laughs> नाही ते बॉल पास जागवला गेले <laughs> चला निनाद आपण या मॅन ऑफ द मॅच देखील दीनाद ठरलाय आणि पाचशे रुपयाचा कॅश प्राईज निश्चित मोठी संध्याकाळी साडेचार वाजता इथं उपस्थित राहायचं आहे चारलाच यायचं आहे निश्चित मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय निनाद भोईर